Find the coordinates of the points of a trisection of the line segment AB with A 2, 7 and B -2, -8. तर इथे आपल्याला त्रिभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढायचे आहे. ट्रायसेक्शन म्हणजे त्रिभाजन, म्हणजे एका सेगमेंटचे तीन समान भाग करणारे जे बिंदू आहेत त्या बिंदूंचे आपल्याला इथे निर्देशक म्हणजेच कॉर्डिनेट्स काढायचे आहेत. तर आपण सेगमेंट ए बी काढून घेऊ आणि त्या सेगमेंटवर आपण दोन पॉइंट्स असे दाखवू की त्या दोन बिंदूंमुळे, त्या दोन पॉइंट्समुळे त्या सेगमेंटचे रेषाखंडाचे तीन समान भाग होतील. तर ही आपण आकृती जी काढली ती रेषाखंडाची आहे. रेषाखंड ए बी, सेगमेंट ए बी, त्याच्यावर आपण दोन बिंदू असे दाखवलेत की त्या दोन बिंदूंनी त्या रेषाखंडाचे तीन समान भाग केले आहेत. तर डिस्टन्स बिटवीन ए पी इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी क्यू इक्वल टू डिस्टन्स बिटवीन क्यू बी. डिस्टन्स ए पी इक्वल टू डिस्टन्स पी क्यू इक्वल टू डिस्टन्स क्यू बी. तर इथे आपल्याला आता पी चे आणि क्यू चे काय काढायचे आहेत, निर्देशक काढायचे आहेत. तिथे आपण कोणता फॉर्म्युला वापरणार, सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला समजा आता ह्याचे कॉर्डिनेट आपण एक्स आणि वाय धरले, तर सेक्शन फॉर्म्युल्यावरून एक्स कॉर्डिनेट कसा काढतात, एम एक्स टू प्लस एन वाय एन एक्स वन डिवायडेड बाय एम प्लस एन, नंतर एम वाय टू प्लस एन वाय वन डिवायडेड बाय एम प्लस एन. तिथे एक्स वन एक्स एक्स वन वाय वन आणि हे एक्स टू वाय टू. तर आता इथे आपल्याला एम आणि एन माहीत नाहीयेत, एम इज टू एन माहीत नाही. आता बिंदू पी नी रेषाखंड ए बी चे दोन भाग केलेले आहेत, तर ह्याचं गुणोत्तर आपल्याला काढायचं डिस्टन्सचं, म्हणजे डिस्टन्स ए पी डिवायडेड बाय डिस्टन्स काय क्यू पी बी, हे डिस्टन्सचं गुणोत्तर काढायचंय. पण आता आपण आपल्याला माहिती आहे की इथे हे सगळे डिस्टन्स कसे आहेत, सारख्या मापाचे आहेत, म्हणजे ए पी इक्वल टू पी क्यू इक्वल टू क्यू बी. मग आता ए पी भागिले पी बी म्हणजेच ए पी भागिले पी बी म्हणजे काय, पी क्यू अधिक क्यू बी, पी क्यू अधिक क्यू बी. पण ह्या समीकरणावरून हे सगळे डिस्टन्स सारखे आहेत म्हणून पी क्यू आणि क्यू बी आपण ए पी लिहू. तिथे ए पी भागिले ए पी अधिक ए पी, पी क्यू इक्वल टू ए पी अँड क्यू बी इज ऑल्सो इक्वल टू ए पी, म्हणजे मग ए पी भागिले दोन ए पी होणार. इथे हे एकटले म्हणजे एकाच दोन, वन बाय टू. देअर फोर एम इज टू एन इक्वल टू वन इज टू टू. मग इथे आपल्याला एम आणि एन यांची किंमत काय घ्यायची, एम ची एक आणि एन ची दोन. आणि आता ह्या फॉर्म्युल्यात आपल्याला एक्स टू एक्स वन एम आणि एन या किमती टाकून पी चे निर्देशक काढायचे आहेत. कॉर्डिनेट ऑफ पॉइंट पी एक्स वाय इक्वल टू एम एक्स टू प्लस एन एक्स वन डिवायडेड बाय एम प्लस एन. एम एक्स टू म्हणजे वन इंटू निगेटिव्ह फोर, निगेटिव्ह फोर प्लस एन एक्स वन टू इंटू टू फोर डिवायडेड बाय एम प्लस एन वन प्लस टू. तर वाय कॉर्डिनेट एम वाय टू, एम वाय टू एम वन ए, वाय टू किती आहे ऋण आठ, मग गुणाकार केल्यावर ऋण आठच आहे. एन वाय वन, एन आहे दोन, वाय वन आहे सात म्हणजे चौदा, चौदा आणि एक अधिक दोन. मग आता ऋण चार अधिक चार बरोबर शून्य, शून्य भागिले तीन. आता अठरा चौदातून आठ वजा करायचे म्हणजे किती राहणार, सहा भागिले तीन. मग उत्तर आलं शून्य आणि दोन. मग पी चे कॉर्डिनेट्स काय आहेत, झिरो अँड टू. पी चे निर्देशक शून्य आणि दोन, इथं आपण लिहू शून्य आणि दोन. आता आपल्याला क्यू चे कॉर्डिनेट्स काढायचे, क्यू चे निर्देशक काढायचे आहेत. तर आता परत आपल्याला इथे एम इज टू एन हे चेंज होणार आहे, कारण हे अंतर ए क्यू डिवायडेड बाय क्यू बी
या अंतराचा आपल्याला काय करायचंय, गुणोत्तर काढायचंय आणि एम आणि एन ची किंमत काढायची आहे. नाउ डिस्टन्स ए क्यू डिवायडेड बाय डिस्टन्स क्यू बी हे गुणोत्तर काढून आपल्याला एम आणि एन ची किंमत काढायची आहे. तर डिस्टन्स ए क्यू म्हणजे काय, एपी प्लस पी क्यू, एपी प्लस पी क्यू डिवायडेड बाय क्यू बी. पण एपी आणि पी क्यू हे काय आहेत, सारख्याच मापाचे आहेत. मग आपण इथे काय करू, एपी अधिक एपी लिहू, परत एपी अधिक एपी आणि क्यू बी बरोबर सुद्धा एपीचे म्हणजे एपी. मग दोन एपी भागिले एपी म्हणजेच दोन भागिले एक, दोनास एक, एम इज टू एन इक्वल टू टू इज टू वन, दोनास एक. मग इथे आपल्याला आता काय घ्यायचंय, टू इज टू वन घ्यायचंय. आणि फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला वापरून आता क्यू चे कॉर्डिनेट्स काढायचे आहेत. मग आता क्यू चे कॉर्डिनेट्स आपण काढू. एम एक्स टू प्लस एन एक्स वन, एम किती आहे दोन, दोन गुणिले एक्स टू ऋण चार, दोन गुणिले ऋण चार ऋण आठ, अधिक एन एक्स वन दोन भागिले एक अधिक दोन. तर वाय कॉर्डिनेट एम वाय टू, एम किती आहे दोन आणि वाय टू ऋण आठ, दोन गुणिले ऋण आठ ऋण सोळा, निगेटिव्ह सिक्सटीन. एन वाय वन, एन किती आहे एक, वाय वन किती आहे सात, अधिक सात, एक भागिले एक अधिक दोन म्हणजे ऋण सहा, ऋण नऊ, म्हणजेच ऋण दोन आणि ऋण तीन. मग क्यू चे कॉर्डिनेट्स काय आहेत, ऋण दोन आणि ऋण तीन. क्यू चे निर्देशक ऋण दोन आणि ऋण तीन आहेत. Answer. Therefore, coordinates of the points of trisection of the line segment AB are 0, 2 and negative 2, negative 3. म्हणून रेषाखंड AB चे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक 0 आणि 2 आणि ऋण 2 आणि ऋण 3 आहेत.